निसर्गाच्या सानिध्यात समुद्रकिनारी वसलेलं देवगडमधील एकमेव ठिकाण वेदा हॉलिडेज रिसॉर्ट, जिथे लॉजिंग, रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट, प्ले गार्डन, स्विमिंग पूल सारख्या अत्याधुनिक सुविधांसोबतच मिळेल आपलेपणाचा पाहुणचार. अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या. तिलारी खोऱ्यातील हत्ती संकट आता आणखीनच तीव्र बनत चाललंय. शेतकऱ्यांना जीवावर उदार होऊन दिवस ढकलण्याची वेळ आता आली आहे. या कळपातील टस्कर हत्ती तर थेट लोकवस्तीत शिरत असल्यानं तिलारी खोऱ्यात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. रविवारी रात्रीच्या वेळी जेवण आटपून एक महिला भांडी घासत असताना टस्कर हत्ती थेट अंगणातच येऊन तिच्या पुढ्यात उभा ठाकला, त्यामुळे भीतीने तिचा थरकाप उडाला. अखेर ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नानंतर हत्तीनं तेथून काढता पाय घेतल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. तिलारी खोऱ्यात टस्कर हत्ती उपद्रव माजवीत आहेत. येथील टस्कर हत्ती तर थेट लोकवस्तीत घुसत असून दिवसाढवळ्याही हत्ती फिरत असल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन दिवस काढावे लागत आहेत. सध्या शेतीची कामं जोरात सुरू आहेत, मात्र हत्तींच्या दहशतीमुळे ही शेतीची कामं करताना हत्तीच्या प्रचंड दहशतीला आणि मानसिक त्रासाला शेतकरी आणि ग्रामस्थांना सामोरं जावं लागतंय. एक प्रकारे जीवावर उदार होऊनच येथील शेतकरी जगतोय. तसाच प्रकार हेवाळे येथे रविवारी रात्री घडला. तेथील उल्हास माणिकराव देसाई यांच्या थेट अंगणातच हत्तीनं दर्शन दिलं. यावेळी त्यांची पत्नी भांडी घासत होती, एवढ्यातच टस्कर हत्ती उभा ठाकला, त्यामुळे तिची आणि कुटुंबियांची भीतीनं गाळणच उडाली. टस्करला हकलून लावण्यासाठी आरडाओरड करण्यात आली, मात्र त्याला टस्कर दाद देईना. अखेर अथक प्रयत्नानंतर टस्कर तिथून निघून गेला आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र या प्रकारामुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. यासाठी वनविभागानं आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात आणि बॅटरी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. प्रहार डिजिटलसाठी सुहास देसाई, दोडामार्ग. ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राइब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा.